मंडळी, अमावस्या ही तिथी तसं तर खूप खास असते. या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्या आणि काही गोष्टी चुकूनही करू नये असं सांगितलं जातं. त्यातही ती अमावस्या असेल अधिक महिन्याची अमावस्या तर विचारायलाच नको. या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी किंवा तुमच्यावर कुठलंही संकट असेल तर ते दूर व्हावं म्हणून एक उपाय करू शकता. काय उपाय करायचा आहे? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. अधिक महिना हाच मुळात न 3 वर्षातनं एकदा येतो. अधिक महिना हा खूप खास असतो. यामध्ये केलेल्या सर्व साधनेचं फळ 10 पटीने अधिक मिळतं, पण त्यातही अधिक महिन्याची अमावस्या सुद्धा खास आहे. या अमावस्येला तुम्ही काही गोष्टी आवर्जून कराच. तुमच्यावर जर एखादं संकट आलं असेल, ते आर्थिक असू द्या, शारीरिक असू द्या किंवा मानसिक असू द्या, त्या संकटातनं सुद्धा तुम्ही बाहेर पडाल. आणि कुठलंही संकट नसेल तर येणाऱ्या संकटांपासून तुमचं रक्षण होईल. तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाईल, त्याचबरोबर तुमच्या मनालाही शांती मिळेल. पण करायचंय काय? महादेवांना, भोलेनाथांना 3 गोष्टी अर्पण करायच्यात. तसं तर अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे, पण अधिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही महादेवांची सुद्धा पूजा करा आणि त्यांना 3 गोष्टी अर्पण करा. त्यामुळे निश्चितच लाभ होणार आहे, पण तो लाभ कशा प्रकारचा असणार आहे तेही आता आपण जाणून घेऊया. अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि नैवेद्य यासारख्या विधी करून भाविकांना सुखसमृद्धीचा आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्याही दूर होतात. अमावस्येच्या दिवशी कालसर्पदोष निवारणासाठी पूजा सुद्धा केली जाते. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आवर्जून करावी अशी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. त्यामुळे सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचा लाभ होतो. अधिक महिन्याची अमावस्या आहे 15 ऑगस्टला आणि या दिवशी भगवान शिवशंकरांना जलाभिषेक अवश्य करा. त्यांना शमीची पानं आणि बेलपत्र अर्पण करा. असं केल्याने जीवनात येणाऱ्या संकटातून मुक्ती मिळेलच, पण त्याचबरोबर भगवान शिवशंकरांचा आशीर्वादही मिळेल. कन्हेराचं फूल नक्की अर्पण करा, त्यामुळे शारीरिक त्रासातून मुक्ती मिळते. एखादा आजार असेल ज्यातनं तुम्हाला सुटकाच मिळत नसेल, तो बरा होत नसेल, आराम पडत नसेल, तर तुम्ही काय करा, अमावस्येच्या दिवशी कन्हेराचं फूल भगवान शिवशंकरांना अर्पण करा. या दिवशी पूर्ण भक्तिभावाने महादेवांची पूजा केल्याने व्यक्तीला पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचे अनेक उपाय आहेत. त्यापैकी अमावस्येच्या दिवशी करण्यात येणारे उपाय लाभदायक ठरतात. या दिवशी पहाटे उठून नदीत स्नान करून पिंडदान करून श्राद्ध केल्याने सुद्धा पितरांना मोक्षप्राप्ती होते. अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने सुद्धा पितरांची शांती होते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. मित्रांनो, अधिकाची अमावस्या ही खास आहे आणि या दिवशी कुठलाही एक उपाय नक्की करून बघा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.